नमस्कार मित्रस्वन, मी शे तुमना पटेल भाऊ, आपलं मायराणी आयराणी चॅनलना बुलेटिनमा तुमनं मनपासून स्वागत करस। मित्रस्वन आहे आपलं आयराणी चॅनल एकमेव आयराणी चॅनलशी मित्रस्वन, त्याले तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आणि आपला ज्या सबस्क्रायबर आहेत त्या वाढवण्या प्रयत्न करा। मित्रस्वन आज आपला बुलेटिनना महत्त्वाना विषय शे दादर पीक आई कोरोना क्षेत्रमा कशी लयलयात करणार ते मी तुमले दाखवणार। मित्रस्वन निसर्गनी जरी आपले मांगलासी जन्मा कमी उत्पन्न दिन तरी शेतकरी राजा औ मांगे न वडता आते पुढला सीजनना पुरता तयार होईल छे आणि आई क्षेत्र त्यानेच गुवाई देस। मित्रस्वन मित्रस्वन आई दखा खूप मोठं क्षेत्र आहे, या माखी दादर पहिरी दिले आई लहानशी दादर जे कोरडमा पहिरेले परंतु चाचोचात उतरी जायले। मित्रस्वन म्हणून शेतकरीना आशा पल्लवित होतीन आणि त्याला दुप्पट तिप्पटनं उत्पन्न भेटी अशी वाटस। परंतु मित्रस्वन निसर्गाना खेळ आऊ खूप वेगळा रास। अरे दखाय मी तुमले जमीनपासून दखाडान इले पाणी वगैरेने गरज नाही रास दादरले, परंतु थंडी आणि तिने वस पडस त्यानावर आई दादर वरते जास म्हणजे चांगली चांगला पद्धतमा उभारी बंद खास। मित्रस्वन जो निसर्ग शे तो निसर्ग नेहमी काही ना काही संकट लई जस, आई दादर आता इतली भारी दखाय राहिनी परंतु भविष्यमा आई इतलीच भारी राही असा बिलकुल विचार मनुष्य करू शकस। कधी काढले ते मग आड्या पळू शकतस, कधी काढले दुवारी फिरी गई ते मग त्यांना नुकसान होऊ शकस, असे असंख्य प्रश्न आहेत आणि असंख्य अशा अडचणी आहेत, त्या अडचणीतले फक्त शेतकरी राजाच अव तोंड देऊ शकस। मित्रच पण इथलं घामगाडीने मेहनत करानंतर बी या पिकासमा रोगराई आई पहिलंच आणि या रोगराईले रोखाना प्रयत्न शेतकरी करस। मित्रस्वन अशा शेतकरी राजाला आपण प्रणाम करतस आणि आपलं मायराणी आयराणी चॅनलनं बुलेटिन मी पटेल भाऊ तुम्ही विदारेस आणि आठेस संपालस।